कोरोना पीड़ितों को दिवाली पूर्व प्रशासन साथ ही जन प्रतिनिधियों ने धनादेश के साथ भेंट वस्तु प्रदान की। कोरोना की दूसरी लहर में देश के साथ संपूर्ण महाराष्ट्र में मृत्यु ने हाहाकार मचा रखा है। ऐसे में लाखों नागरिकों को इस लहर में अपनी जान गंवानी पड़ी। हजारों महिलाओं को वैधव्य आया। इस दुखद पार्श्व भूमि पर प्रशासन की ओर से तहसीलदार रोशन मकवा ने साथ ही जनप्रतिनिधि विधायक प्रतिभा धानोरकर ने तहसील के पीड़ितों की भेंट ली। उनके घर जाकर उन्हें धनादेश के साथ आवश्यक भेंट वस्तु प्रदान कर उनका दुख दूर करने का प्रयास किया। इस समय संजय गांधी निराधार समिति के अध्यक्ष मिलिंद भोयर, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति राजू चिकते, पंचायत समिति सभापति रविंद्र धोपटे, संचालक संजय घागी, तहसील कर्मचारी सूर्यकांत पाटिल, यशवंत लोड़े आदि इस समय उपस्थित थे। इस समय विधायक प्रतिभा धानोरकर ने अपना मनोगत व्यक्त किया। आज या ठिकाणी जो चेकवाटवाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजेपासून चालू झाला साधारणतः, तर आपल्या वरोरा तहसील कार्यालयातर्फे हा चेकवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आता नुकतंच जे देशावरती कोविडमुळे परिस्थिती उद्भवली आणि कोविडमध्ये जे जे लाभार्थी या ठिकाणी मरण पावले, काही लाभार्थी शॉक लागून म्हणा किंवा कोणाचा अचानक असा मृत्यू झाला, अशा सगळ्या लाभार्थ्यांना हा चेक वाटपाचा साधारणतः 20-20 हजाराचा एक एक चेक हा तहसील कार्यालयामध्ये न बोलवता त्या लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन स्वतः साधारणतः सकाळपासून 7-8 गावं आम्ही फिरत आहो। यात प्रामुख्याने मारडा झालं, चिकनी झालं, नागरी झालं, हिवरा झालं, त्याच्यानंतर दिंदोडा, सालोरी, चिनोरा आणि शेवटचा गाव हा शेगाव आहे। तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत जाऊन हा 20-20 लाखाचा 20-20 हजाराचा चेक या ठिकाणी लाभार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे। यात आपल्याला माहीत आहे की कोविडमुळे काही लोक या ठिकाणी मरण पावले, तर त्या कुटुंबाला कुठंतरी एक आर्थिक मदत म्हणून नक्कीच या 20 हजाराच्या चेकचं त्या ठिकाणी त्या कुटुंबाला मदत होईल, त्याच अनुषंगाने हा चेक वाटपाचा कार्यक्रम सकाळपासून या ठिकाणी। नक्कीच आपल्याला माहीत आहे की नुकताच राज्य शासनाचा कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला की जे जे लोक कोविडमध्ये या कोविडच्या रोगामुळे मरण पावले त्यांना 50 हजाराची आर्थिक मदत ही शासनातर्फे होणार आहे। त्यात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, फक्त जोपर्यंत तो GR निघणार नाही किंवा आदेश प्रत्येक तालुका स्तरावर येणार नाही तोपर्यंत त्याचं वाटप होणार नाही। पण प्रत्येक कोविडमध्ये मरण पावलेला, मग तो पुरुष असो किंवा महिला असो, त्यांना 50 हजाराचा आर्थिक मदत ही विभागातर्फे नक्कीच या ठिकाणी होणार आहे।